हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला लसणाच्या फोडणीची डाळीची आमटी दाखवणार आहे. अगदी सिंपल अशी ही आमटी आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, गरम मसाला, जिरे, मोहरी, तिखट, तेल आणि शिजवलेली डाळ. गॅसवरती पातेलं गरम झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये तेल ओतणार आहोत. तेल ओतल्यानंतर आपण याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहोत. मोहरी आणि जिरे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत, सॉरी लसूण टाकणार आहोत. लसूण छान असा तांबूस रंग येईपर्यंत तेलात परतायचा. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो ही छान परतून घ्यायचा. नंतर आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत. गरम मसाला टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट आपल्या चवीनुसार याच्यामध्ये टाकावे. लाल तिखट आपण तेलामध्ये परतून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये शिजवलेले डाळ टाकणार आहोत. आपण फोडणीचा वास बाहेर जाऊन द्यायचा नाही, त्यासाठी आपण याच्यावरती झाकण झाकलेले आहे. झाकण लगेच काढून घ्यायचे. झाकण काढून घेतल्यानंतर राहिलेली डाळ पातेल्यामध्ये ओतायची. मस्त आता याला उकळी येईपर्यंत हे गॅसवर ठेवायचे. आणि आता आपण याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर आमटीला छान उकळी आणायची. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. मस्त अशी आमटीला उकळी आलेली आहे. आता ही आमटी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे. खाण्यासाठी तयार झालेली लसूणच्या फोडणीची डाळीची आमटी तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.